Ntar Argi Kiwaits. Sini तुझ्या चांगली लुलट जाळण दूर का काय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक तास झाला नुसता जाळच लावते ती तरी अजून काही गेलं नाही. तात्यांना जर जाळ लागेल का? तात्यांनी पोत आणले सिमेंटचं पोत कसं पोत आहे तात्या पोत्याला कळत पोत झाले किडने लाकड त्यात जळून चालले लाकड जळा नाही पेटले आता शांत बघ तू लाकड पेटले तात्या करते तू गबच पेटले पेटले आता लागलाय जळा तात्या अशा तऱ्हेने पहिलं लाकूड पेटलंय चुलीतलं पेटलं पेटले पेटले पातीला ठेवा आता त्याच्यावर दूध कुठे तशी चूल पेटली काय झालं चिप घाला खाली चिप चिप घ्या चिप फरशीचे चिप घ्या पेटली तुला अशा पद्धतीने आपल्या पातेल्यात दूध ओतलेलं आहे. दूध आमचं आहे 12 लिटर. किती लिटर आहे? 12. कुठून आणले रे?
शिर्डीचं दूध 15 शिर्डी 1 केल का बाबा 5 लिटर झाले. म्हशीचं का गाईचं? अरे काय शिर्डीचं तर म्हशीचं काय? शिर्डीचं दूध असतं एवढं? अरे 15 शिर्डी काय शिर्डी दूध असतं का? तुला 15 शिर्डी आणलेल्या बोर खायचे बोर जाते. दुराळ उडायला हळूहळू मारा नको काय करतो थोडं हळूहळू ते सांगते थांबा नको काय करतो पेटलेलंच आहे ऑलरेडी ते आता ते गॅस गत चाललंय गॅस गतच चाललंय आता मला वाटतं आता जाळ दूर संघट आमच्या उपयोग पडणार मी गाडी घ्यायची तिकीट मला मिळते अरे संकेताचे ड्रायफ्रूट कुठे त्यातली ड्रायफ्रूट आणले की बदाम कुठे बदाम बेदाम कुठे कधी टाकणार तू नंतर जास्त बाबू ती खायचं येडे आटायला किती वेळ लागला अजून 4 लिटर खावा बिवा बोल पाहू शकता मित्रांनो संकेतने दुधात टाकायच्या आधीच ड्रायफ्रूट खायला सुरुवात केलेली आहे म्हणणार आहे तीन डबे 70 रुपयाचं खाणार ते आता मला कसं मला कसं टाकायचं आधी पोरण लागणार आमचं म्हणणं पोरण कडून आता आम्हाला बी पाहिजे मग काय तोडून जा की बारक बारक करून आता किती लिटर झालं असेल संकेत किती लिटर झालं साडे 11 आपलं किती लिटर होत आपलं 12 होत आपण 500 मिली आर मागाशी तर 15 म्हणला तू 12 म्हणले बाहेर उडावशील 15 12 अरे चहा नाही करायचा अप्रोच दूध दूध खाली करून तुम्हाला काय एवढं कर लाल हे गोड हे लाल हे गोड हे काळे पांढरे खाली दाखायची घेतलेली तेवढी मी बाबा दूध पाहू शकता गरम झाले संकेत साखर कुठे येते साखर कधी टाकायची साखर साडे 11 लिटर झाले आणि ती खावा 1.5 किलो आणलेला ती कुठे खावा 1.5 किलो घरी नाही आला खावा कुठे खावा
खाऊ कुठे घरी का ठेवलाय बरं मान त्याला कशाला आम्ही वाटलं का पुढे आपण दिले आपण ड्रायफ्रूट आणलेले ड्रायफ्रूट तुम्ही पाहू शकता हे बदाम आणले तर आपण 70 रुपयाचा बदाम आहे खाल्ले त्याने का निवार खाल्ले बदाम गिरे आपलं दूध बनत बस हे संख्ये बर आहे बस आर बस घे दुधी उडीस एवढे मला मोठ मातील असेल झोप तू दादा कोणी उठवलं अरे युट्यूबला लाईव्ह आता पद्धतीने बात परत चालू झालाय आपला मंडळाचा नाही लागलाय का संख्या अरे बारा पाहुणे बारा टाकन बाराला पिऊ आमचू 11 वाजून 20 मिनिटं बारा लगे आदे आदे अरे कशांकी संकेत कटाळे कटाळे
मैं नुसते दूध प्याला आले नुसते दूध प्याला आले का असं नाही माझं श्रेय काहीतरी दानशूर करणं काम आहे माझं म्हणले आपली पोरे सगळे असू द्या मी समजून घेऊ शकते आपली बिर्याणी 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 काय करा मला बिर्याणी नाही यार बात झाले सरपणा नाही गेल ते झालं सरपण बन वगैरे लाकूड आणलेले हातात चांगला हुशार आहे म्हणती हा येऊ नको सांगू मला गे शूटिंग मध्ये हा अन्नात काय म्हणतोय माणूस एवढं लाकूड घेऊन आलाय घर ना आणि आईला भेटू आणि मग तू मी नाही करत राहायला का ना आलाय तिकडे तिकडे ऑफर जोरात काय तिकडे चाकी इथं कसं आलाय दोन्हीकडे चपटू करायला नको हा नाथन हा भावेश केदार युट्यूबर हे दोघ करत आहेत भावेश तू तोंडचा व्यागा डोळ्यातलं पाणी आलेलं आहे भावेशच्या भावेश रडतोय आदनाथ बाता किंग आदनाथ द किंग फडतरवाडीचा डॉन मारा गेल तर हरकत नाही आदनाथ भाऊ विचार जादूगर शिवचं पोरग कुठे तू कोण आहे या काय लाकड चोरा गेला आता तिकडे आलेला आहे ए विषया ए ना फडतरवाडीतलं मांडूळ दोन्हीकडे पण आहे का लावते का 10,000 रुपयाचे पैसे पच्चीस तिरकं करायचं बघायचं अक्षय अक्षय गायकवाड अक्षय गायकवाड हे आहेत अक्षय गायकवाड या तुमचा जर हातभार लावा इथं हातभार लावा हलवा दूध मसाला विसाला काय नाही पण आता दुधामध्ये बदाम टाकले जात आहेत जोरामुळे काय दिसत नाही तुडतुडी पण संख्या तुम्ही पाहू शकता बदाम काय नाही मस्त पैकी आता 12 लिटर दुधाचं आपलं 4 लिटर झालं असेल दूध का अर्धा लिटर का ऍक्च्युली 4 लिटर दूध झालेलं आहे अजून बघूयात आपण थोडं आटूयात आता किती पावसर करायचं काय त्याच किती लिटर गिरीश किती लिटर झालं ऍक्च्युली आम्ही 12 लिटर दूध आणलेलं अजून आम्ही आता साधारणपणे 4-4.5 लिटर दूध राहिलेलं आहे आठवून 4.5 लिटर बघूयात अजून अर्धा लिटर आठवून आपण ठेवून टाकूया ते दूध सगळं टेस्ट करूया टेस्ट आधी बघूयात मसाला वगैरे टाकून रागील ऋषी दादाजी लास्ट विशाल अरे गे लवकर दूध
गिरीश किती आठवायचे अजून आता आता काय टाकायचं चाललोय याच्यात किती जरी करतोय आता आपण मसाला टाकूया मसाला किती पुढे टाकलेत मसाले तीन पुढे टाकूया तीन पुढे आतले आता गिरीश मोबाईल जर पडला नाही शाल तुला सांगतो 40,000 भरून गेल 40,000 आता अरे बाबू 40,000 45,000 आता मोबाईल घातलाय मी विशाल गेल्या महिन्यात तू दोन बोटात पकडतोय मोबाईल त्याचा काय वाटतं का तुला काम केलं तर खतर उडतोय मोबाईल तर ती बाद असेल सांगते पुढे आणि मसाल्याची अजून हे काय किसतोय रे ककडी ढकते का बॉटल लागेल शेवाय दुधापेक्षा जास्त दूरच झाला या घरी नाही साखर कधी टाकायची गिरीश साखर आता टाकून घेऊया आपण साधारणपणे अर्धा किलो साखर टाकत आहोत अर्धा किलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता दुधामध्ये साखर टाकलेली आहे साखर प्लस बदाम दुधात साखर टाकली आहे मसाला टाकलाय बदाम टाकलाय मस्त मी कसं घट्ट झालंय तू काय दुधा खायला आधी आधे दुधात उडेल दुधात उडेल ती अरे मग हलवायचं कोण आम्ही हलवू दोन तास बनवली पाणी पिऊन चला प्यायचं कधी दूध घ्या खाली झालं की अरे किती अजून एक लिटर करायचं का त्याच अरे साखर टाकली गिरीश इकडे बघू टेस्ट लाईनचा माणूस टेस्ट किंग आहे टेस्ट किंग टेस्ट घेतोय वैभव आता त्याला विचारतो वैभव हळूहळू हळूहळू पीक गरम आहे तर वैभव पहिल्यांदा प्रथम टेस्ट करत आहे दूध तर कसं वाटलं वैभव तुला उत्तम आहे उत्तम आहे टेस्ट कशी येते दुधाची सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एकदम खवायच्या पेड्यासारखीच आहे याला खवायच्या पेड्यासारखी ओके थोडीशी साखर टाकले बाजाली बाजाली बंद झाला की भाता येऊन विशाली ते गल्लास खूप आहेत घट्ट होऊ दे कसं लागते पण नको जोरात करू उडायला लागले आता उडायला लागले पुट्ट उडायला लागलं पुट्ट त्यात कळणार पण नाही ते मसाल्याचं पुट्ट्याचा कलर हे अरे हलू नको तो त्यात पडले सगळे ती पुट्ट
अरे ती नाही मसाला बाबू उडून पडला का त्याच्यात मसाला येते वायब्याला का तू कशाला काय बी चष्टी लागला का काही नाही बाबा लाकूड चालले कुठे वायब्या कसं लागते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दूध प्यायसाठी आणि तांबे आणि चमचा घेऊन आलाय घरून तर सगळ्यांना ग्लास मध्ये दूध दिलंय धराय का होतो एक लिटरचा तांबे किती लिटर तांबे येऊ घनश्याम कसं वाटले तुला दुधाचं टेस्ट एक नंबर साइड द्या दुधी किती राहिलं दूध एवढंच राहिलं बारा लिटर दूध एवढंच राहिलं बारा लिटर दूध हे किती पावशर पन्नास आहे 200-250 ml चालू आहे भाऊ हा शेवट आला ना तू त्यामुळे कट्ट राहिले तुला भूषणला विचारूया आपण भूषण टेस्ट करून बघा दुधाची टेस्ट कशी या टेस्ट 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 करून बघ ₹70 वाढा दे दूध प्याला तुम्ही तर बबलू याला विचारूया आपण बबलू कसे वाटले दुधाचे टेस्ट टेस्ट कशी होती दुधाची थोडं तरी पहिला का नाही तू दोन तास दूधच बनवत होतो आपण पण त्याच्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळलेलं आहे टेस्ट तशी लागते दुधाची खूप छान लागते खाव्याचा पेढा खाल्ल्यागतच वाटते मला ओके थँक्यू आणि आपण पाहू शकता फार मला पेच आहे अजून बाबू गिरीश यांनी एक नंबर नियोजन केलं आहे तरी असं म्हणजे तुला दूध कसं वाटलं संकेत दुधाची एक नंबर वाटत आहे एक नंबर तुंदी चढा लागली पहिले तुंदी दुधात काय मिक्स तर नव्हतं ना गेलं धुंदी पाटील होतून घेतो फुकाट घेत आहे क्वांटिटी दिलेली नाही भुषे ₹70 पाठव गुगल पे फोन पे ला हाच नंबर आहे संपलंय सगळं दुधाचं पाटील हे ड्राय फ्रुटचे थोडे राहिले पुण्यावरून आला तर तुम्हाला तुझी टेस्ट कशी वाटली खरं सांगा एक नंबर क्वालिटी युट्यूबर भावेश केदार पाहू शकता तुम्ही दुधाची क्वालिटी सांगा अरे या दोघांकडून ₹70 घेऊन नक्की त्यांचा दाव थांब तर सांगू शकता भावेश तुम्ही कशी क्वालिटी झाली खूप छान झाली आणि असं खूप घट्ट झाले दुधाची टेस्ट खूप मस्त आहे त्याचे पेड्यासारखे टेस्ट लागते हा ती कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे झाली ते खरं तर म्हणजे 2 तास घालवलेत आपण दूध बनवायला घालवले दूध तर एवढं भारी लागणार आहे त्यात काही विषय नाही छान लागतो ओके तर तुम्हाला पण कोजागिरी पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आणि पाहू शकता फुकाट भूषण लक्की याचं नाव आहे क्रिकेटर तुम्हाला कसं वाटलं फैजल सर तुम्हाला अति उत्तम दर्जा फुकाटराव भूषण लक्की चला इंटरव्ह्यू झालेले आपण चला